जैन चौक पिझ्झा हट समोरील उड्डाणपुलाखाली रस्ता गेला वाहून अकोल्यामध्ये मोठ्या थाटामाटात उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. आता या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून उद्घाटनाची तयारी सुरू आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी माननीय नितीन गडकरी व माननीय देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वीच मात्र पुलाचे व रस्ता बांधकामाचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. जेल चौक पिझ्झा हट समोरील रस्त्यावरून वाहनांची रहदारी सुरू असताना त्याखालील पाईपलाईन फुटून संपूर्ण रस्ता वाहून गेल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याखाली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने रस्ता चक्क वाहून जातो, म्हणजे रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे हे स्पष्ट होत आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे हे समजण्यासाठी पाईपलाईन फुटल्यामुळे उड्डाणपुलाच्या खालून आज पाझर फुटलेली दिसली यावरून स्पष्ट होत आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून अकोल्यामध्ये राजकारण रंगलेले दिसते. त्यातच या उड्डाणपुलाच्या नामकरणासाठीही रस्सीखेच बघावयास मिळत आहे. आज सकाळी उड्डाणपुलाला नामकरणासाठी काही राजकीय संघटन आंदोलन करताना दिसले, जो तो आपल्या पक्षाच्या वर्चस्वासाठी उड्डाणपुलाचे श्रेय घेताना दिसत आहे. परंतु विकासाच्या नावावर अकोला मात्र डबक्यातच राहिलेली दिसते. कारण करोडो रुपये खर्च करून अकोला सौंदर्य करण्यासाठी आहे, हा संपूर्ण पैसा पाण्यात गेला की काय अशी शंका निर्माण होत आहे. कारण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या रहदारीचे ओझे हा रस्ता सांभाळू शकत नाही याचे जिवंत उदाहरण आज अकोल्यामध्ये बघावयास मिळाले. पाईपलाईन फुटल्याने चक्क पाण्याचा प्रवाह संपूर्ण रस्ता वाहून जाताना दिसला. त्याचबरोबर उड्डाणपुलाला सुद्धा खालून पाझर फुटलेली दिसली. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तर पूर्ण झाले, उद्घाटनही तोंडावर आले आहे. परंतु हे बांधकाम किती दिवस टिकेल याची मात्र खातरजमा आता अकोलेकरांना राहिली नाही. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.